केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला पिशोर, जिल्हा परिषद प्रशाला कन्या आणि केंद्रीय शाळा पिशोर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश घुगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजयजी खंबा येथे, भाजपा जिल्हा सचिव डॉक्टर संजयजी गव्हाणे, तालुका अध्यक्ष भगवान कोले, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश खुगे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रदीप बोडके, भाजपा कार्यालय मंत्री व्यंकटेश कमळू, माजी सरपंच डहाके, केंद्र प्रमुख दवंगे, संजय मुगले, काकासाहेब आळे, गोविंद महाराज, निक्कम सोनोजी आहेर शाळेचे मुख्याध्यापक कोलते, त्यांचे सर्व सहकारी, कन्या शाळेचे मुख्याध्यापक हिरवाळे मॅडम, सुरेश पवार, तसेच केंद्रीय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक चव्हाण काकुलते आदींची उपस्थिती होती. सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच भाजपा कार्यकर्ते पप्पू शेट दवंगे, विठ्ठल कोल्हे, नईम शेख, संदीप जाधव, संपत खुगे, ग्रामपंचायत सदस्य भगवान जाधव सह प्रमाणात भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एएन न्यूज, लोहारा. कार्यक्रम शिकून आलेले आत्ताच गणेश घुगेने त्यांनी उल्लेख केला आहे. तुम्हाला तर एक हकेच्या अंतरावरती शाळा आहे, पण डॉक्टर कराड साहेबांना 5 किलोमीटर पायी जाऊन आपल्या शाळेमध्ये शैक्षणिक संघावर टाकणार नाही. आम्ही आमची जबाबदारी तुम्ही ज्या आमच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत त्या अपेक्षा आम्ही निश्चित पूर्ण करण्यासाठी आम्ही डाके सरांच्या खांद्याला आधार AIN News, शोध सत्याचा, वेध बातमीचा.